श्रोते हो स्वच्छतागृह आणि महिला संवेद यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया श्रोते हो नमस्कार चांगल्या स्थितीतली वापरण्यासाठी योग्य अशी स्वच्छतागृह असणं ही आपली प्राथमिक गरज आहे उघड्यावर प्रात्रविधी करणं हे आरोग्याचा प्रश्न निर्माण करणार आहे याशिवाय सुरक्षिततेचाही प्रश्न आहे आणि म्हणूनच याला बंदी आहे परंतु घरी वस्तीमध्ये प्रवासात कुठेही मोकळं होता येईल फ्रेश होता येईल असं स्वच्छतागृह असावं हो ही साधी अपेक्षा आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घरोघरी शौचालय हा विषय सर्वांपर्यंत पोहोचला हे प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन यंत्रणा काम उद्योजक संशोधक हे सुद्धा कार्यरत आहेत आज आपण आमंत्रित केलंय पर उद्योग करणारे संवेद खांडके यांना नमस्कार नमस्कार चांगल्या दर्जाची आणि पर्यावरण स्नेही शौचालय तयार करणं हा आपला व्यवसाय आहे तर मुळात या विषयाकडे तुम्ही कसे बोलणार ते सांगा तर आपण जर म्हणाल गेलो तर लोक म्हणतात की म्हणजे तीन मूलभूत गरजा आहेत आपल्या अन्न मूलभूत गरजा ज्या आपल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे मोकळं होणं आपण जे म्हणतो जे नैसर्गिक आहे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे बाकीच्या गोष्टींना आपण एखाद्या वेळ दुर्लक्ष करू शकतो हा शरीर धर्म शरीर धर्म आहे सो ह्याचा जर विचार केला तर त्या अनुषंगाने जर आपण जरा मागे वळून बघितलं तर पहिले लोक घराच्या बाहेर जायचे अशा संशोधन ज्यांनी केलं त्याच्यामुळे हे टॉयलेट घरी आले कारण की एक वॉटर सील आलं ज्याच्यामुळे जे काय बाहेर प्रॉब्लेम व्हायचे हो ज्याच्यामुळे घरी आपण टॉयलेट कधी घेऊ नाही शकायचो त्या संशोधनामुळे हे टॉयलेट सगळे आपले घरी आले म्हणजे हे झाली शंभर वर्ष किंवा दोनशे वर्ष आपण म्हणू शकतो ही संकल्पना चालू आहे लोकांनी टॉयलेट घरी आणले पण त्याच्या पुढे काय हा पुढचा विचार कोणीच नाही केला आजही तेच चार इंचाची पाईपलाईन तेच स्लो ग्रॅव्हिटी ह्याच्यावरतीच लोक काम करतात टॉयलेटमध्ये दे इनोव्हेशन जर आपण म्हणालो तर काय तर ऑटोमॅटिक उघडणारी सीट <laughs> किंवा गरम पाणी किंवा सीट गरम होते व्हायब्रेट होते ह्याच्या व्यतिरिक्त जे मेन त्याचं कारण आहे आज जे काय पोल्युशन आपण वॉटर पोल्युशन म्हणतो किंवा जे आपण मॅनेजमेंट म्हणतोय जे एस टी पी वगैरे या सगळ्या गोष्टी हा सगळा विचार जर झालेला आहे पण मग त्याची किंमत परत ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आपण जे म्हणतो त्या गोष्टीवरती विचार केला तर असं एक कॉम्प्रिएन्सिव्ह प्रॉडक्ट ज्याला सगळ्या गरजा तुमच्या हे करतात अटलिस्ट एक नव्वद टक्के तरी हा असा संकल्पना करून कोणी त्यांनी काय विचार केला की प्रॉडक्ट बनवूया एक पर्टिक्युलर आपण जी आपला प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व करू जेव्हा आपण ओव्हरऑल पुढे घेऊन जाऊ शकतो आणि व्यापक विचार करताना ते सर्वसामान्यांना परवडणार हो। असायला हवं हो। आणि पर्यावरणाचा प्रश्न कमी करणार कमी करणार अशा प्रकारचा व्यवसाय करावा तर तुम्ही मुळात स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलंय पुणे युनिव्हर्सिटी मधन आणि त्याच्या पुढे माझं अर्ध करिअर गेलं डिझाईन मध्ये त्यानंतर फॉर्च्युनेटली मला सेल्समध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली सेल्स मध्ये असल्यामुळे म्हणजे संवाद साधता आला लोकांच्या गरजा कळायला लागल्या त्यानंतर थोडं आफ्टर सेल्स आपण म्हणतो की सेल आल्यानंतर आफ्टर सेल जे सर्वात इम्पॉर्टन त्याच्यामध्ये काय चुका होतात प्रोडक्टचा काय प्रॉब्लेम असतो किंवा लोकांकडनं काय एक्सपेक्टेशन असतं प्रोडक्ट घेतल्यापर्यंत लोक खुश असतात ते वापरल्यानंतर त्यांचा ऍक्च्युअल उपयोग काय होतो मग hmm. इन्स्टॉलेशनच्या वेळेस समजा काय प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टींवरती खूप विचार केल्यानंतर असं वाटतं की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोडक्ट आपण परत जसं मग अशी म्हणालो hmm. तसं कोणी विचार केला तर मग ते लॉंग टर्म आपण विचार करतो आणि कुठेतरी याच्या मागे पर्यावरणावरती काहीतरी आपण इम्पॅक्ट सोडू की चांगला गुड इम्पॅक्ट नॉट अ बॅड इम्पॅक्ट की आज प्रोडक्ट आणणं मार्केटमध्ये आणि तो प्रोडक्ट सस्टेनेबल राहणं कारण की ग्रीन सस्टेनेबिलिटी वगैरे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा प्रोडक्ट पण तसा आपला पाहिजे किंवा द युजर एक्सपिरियन्स आपण जे म्हणतो तो पण एक मध्ये वापरणाऱ्याला सुद्धा त्याचा चांगला फायदा झाला पाहिजे एक त्याच्यातला महत्वाचा आहे पण मग तुम्ही ज्या प्रकारचं शौचालय बनवता त्याचं नेमकं तंत्र काय आहे ते सांगा तर ह्याच्या मागे असं काय आम्ही रॉकेट सायन्स नाही म्हणत ह्याला आम्ही काय केलेलं आहे की एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी तुम्ही बघाल तर परत जसं आपण मग अशी म्हणालो की स्लोप ग्रॅव्हिटी एक मोठं पाईपलाईन सिस्टम आणि ह्याला सगळं चालवायला तुम्हाला पाणी हे सर्वात अत्यंत गरजेची गोष्ट आहे कारण की पाण्याशिवाय काहीच होत नाही जी आपली आता जी वापरतो आपण जी कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो ती बेसिकली सायफन सिस्टम वरती हा सायफन मध्ये लो प्रेशर हाय प्रेशर आणि त्याच्यामुळे ते दहा लिटर पाणी जे आपल्याला लागतं ते दहा लिटर पाणी आपलं वेस्ट आहे जे ह्युमन वेस्ट आहे ते पॉईंट ए टू पॉइंट बिन ह्याच्यासाठी आपण फक्त तेवढ्यासाठी त्याच्या ते व्यतिरिक्त ते पाण्याची गरज अशी तर काहीच नाही सो पाणी हे मीडियम बनवलंय लोकांनी एवढे वर्ष त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की आपण दिवसाला प्यायला फक्त एक ते दोन लिटर पाणी जेमतेम पितो पण प्रत्येक वेळेस आपण टॉयलेटला जातो तिथे आपण दहा लिटर पाणी घालवतोय सो हे जेव्हा लोकांच्या डोक्यात द्यायला लागेल आज लोक म्हणतात टॉयलेट हा आमच्या घरी टॉयलेट आहे पण तुम्ही त्याच्यामुळे जो परिणाम पर्यावरणवरती होणारा जो त्रास आहे आणि जे तुमची सपोर्ट सिस्टम आहे आज लोकं म्हणतात की आमच्याकडे टॉयलेट नाही पण का नाही हा जर विचार करून जर लोकांनी पुढे होऊन तसं आम्ही थोडंसं आमच्या ह्याच्याने प्रयत्न करतो आहे तसंच लोकांनी जर प्रयत्न केला तर एक हा टॉपिक एवढा मोठा आहे की आपण म्हणजे जगाची आता ही गरजच आहे पाणी डे आता लोक बघायला पण लागले म्हणजे साऊथ आफ्रिका सारख्या ठिकाणी एवढी अडव्हान्स कंट्री डेव्हलप्ड नेशन आपण जे म्हणतो तिकडे त्या सारख्या सिटीमध्ये पण आज जर डर्बन आपण म्हणाल केपटाऊन म्हणाल तिकडे झिरो डे ह्यांनी एक्सपिरियन्स करून झालेलं आहे mm. सो ही सिच्युएशन आपल्याकडे नाही यावी ह्याच्यासाठी एक उपाय असा आहे की तुम्ही टॉयलेट मधलं जे पाणी आहे तेवढं तरी कमी करू शकता पाण्याचा प्रश्न हा सगळ्या जगाला खरंच व्यापून राहिलेला आहे आणि दिवसेंदिवस तो वाढणार आहे बरोबर त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शौचालयामध्ये कमीत कमी पाणी वापरून दुर्गंधी सुद्धा दूर झाली पाहिजे बरोबर तर हो। यासाठी तुम्ही शौचालयासाठी कोणतं नवं तंत्रज्ञान वापरताय तर आम्ही आमचं जेवढं जेवढी स्टडी झाली जेवढं आम्ही विचार करून एक प्रॉडक्ट बनवायला जेव्हा सुरुवात केली म्हणजे जे, जे इनिशियल फेज असते जेव्हा आपण म्हणतो डिझाईन फेज आपण म्हणतो त्या ह्याच्यात कन्सिडरेशन हेच होतं की आपण एक प्रॉडक्ट असं बनवूया जे फक्त पाणी वाचवणं ह्या व्यतिरिक्त थोडं पुढे जाऊन हे प्रॉडक्ट आपण कुठे कुठे लावून हे जी प्रोसेस आहे ती आपण एक्सेलरेट करू शकतो अख्खी फक्त एक स्टेशनरी टॉयलेट आपण म्हणतो तिथेच बसवायचं आपल्याला की आपल्याला ह्याच्या पुढे पण जायचं म्हणजे एका जागी टॉयलेट स्थीर जे आपण म्हणतो त्याच्या थोडी संकल्पना पुढे नेऊन आपण असे मल्टिपल ऑप्शन बघून फिरत शौचालय शौचालय असेल किंवा आता ट्रेन मध्ये आपण बघतो खूप लोकांना त्रास होतो ट्रेनमध्ये टॉयलेट आहेत पण टॉयलेटच्या वरती भरपूर तिकडे पण संशोधन चालतं सो हे असे वेगळे वेगळे आम्ही अव्हेन्यू विचार केलेले जिथे जिथे आपण टॉयलेट करू शकतो आणि हे आपल्या डिझाईन फेजच्या वेळेस हे होतं कन्सेप्ट होता, होता की एकाच कन्सेप्ट घेऊन आपण नको चालवायला की आपल्याला व्यवसाय म्हणून नाही बघायचं हा आपल्याला पुढे ॲज एन्व्हायरमेंटला आपण काहीतरी परत हे करतो म्हणजे शाश्वत विचार असायला हवा आणि त्या हे सगळं विचार करताना आपल्याला एक टॉयलेट बोर्ड कोलेशन म्हणून जी संस्था आहे ही इंटरनॅशनल संस्था आहे त्यांचं दोन हजार अठराचा पेपर आहे सर्क्युलर इकॉनॉमी सॅनिटेशन एज सर्क्युलर इकॉनॉमी हे मला एक डॉक्युमेंट मिळालेलं सो त्या ह्याच्यात वाचताना कळलं की टॉयलेट हे आपण खूप लिमिटेड विचार करतो की मी मोकळा व्हावा इथपर्यंतच विचार आहे लोकांचा त्याच्या पुढे जाऊन कधीच विचार नाही केलाय की त्या ह्याच्यावरनी तुम्ही त्या व्यवस्थापन ज्या हिशोबाने झालं पाहिजे जसं झालं पाहिजे सो हे सगळे कन्सिडर करून आम्ही जेव्हा एक पहिलं प्रोडक्ट आमचं लॉन्च केलं म्हणजे लॉन्च करण्यापेक्षा हे पहिलं प्रोटोटाईप जेव्हा आमचं बनलं तेव्हा आम्ही नवीन होतो या गोष्टीमध्ये आम्हाला पण गोष्टी माहिती नव्हत्या तर जसं जसं आपण पुढे एक, एक फेज असते सो so, प्रोटोटाईप मध्ये असताना आम्ही हे प्रोडक्ट जेव्हा पहिले एका ठिकाणी इन्स्टॉल केलं तर त्या ठिकाणी आम्हाला भरपूर गोष्टी आम्हाला आढळल्या की पाण्याचा उपयोग म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमचा प्रोडक्ट वापरायचं जवळजवळ तीन लिटर पाणी hmm. So, ना 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 सो मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात मग आपण कुठे काय त्याच्यामध्ये चेंजेस आणू शकतो अभ्यास करून हे आपण ती प्रोसेस कम्प्लीट करून आपल्याला दोन वर्षाच्या प्रोसेस नंतर आमच्याकडे कॉम्प्रिएन्सिव्ह प्रोडक्ट रेडी झालं जे वी आर प्राऊड टू से की आम्ही एक लिटर पाणी वापरतो पर अंडर टेस्ट कंडिशन आपण साडेसहाशे एम एल ला पण गेलेलो आहे प्रॉपर लिटर एक लिटरवर आपण आरामात पाणी एका माणसाला स्वतःला मोकळ करायसाठी आपण वापरू शकतो सो ह्यामुळे so, आता पुढे काय होत आहे की आपण जे नॉर्मल टॉयलेट म्हणतो तिथे आठ ते दहा लिटर पाणी वापरलं जातं कुठले तुम्ही इंग्लिश टॉयलेट म्हणा किंवा एक हे पण म्हणा इंडियन आपण जे म्हणतो जे शौचालय जे आपले आहेत तिथे आठ ते दहा लिटर कारण की एका बादलीची साईज तेवढीच आहे आणि हे पाणी परत रॉ फॉर्म मध्येच जात म्हणजे तुमचा जो महिला आहे तो अख्खा सॉलिड फॉर्म मध्येच पुढे ढकलला जातोय तर मग ह्याला आपण काय करू शकतो हा पण विचार त्याच्यामध्ये होता की नुसता महिला जाणं परत तेच सगळं चोकिंग आलं तुमचं प्लंबिंग तेच आलं सगळं मग मा त्याच्यामध्ये आम्ही एक लिटर पाणी हे तर कन्सिडरेशन होतच आमचं तर आम्ही ते क्रश करून गेलं पाहिजे सो आम्ही एक पंप डिझाइन केला जो हे सगळं महिला खेचतो आतमध्ये जसं ट्रेनमध्ये किंवा तुम्हाला फ्लाईटमध्ये बघितलं असेल एक व्हॅक्युम टॉयलेट असतो पण व्हॅक्युम टॉयलेटमध्ये पाणी कमी वापरलं जातो पण तो महिला अख्खा त्याच फॉर्ममध्ये झाल की चार इंचाच्या पाईपलाईन मध्ये तुमच्या होल्डिंग टँक पर्यंत त्याच्यासाठी ट्रीटमेंट अशी काही होत नाही सो so, आम्ही जे सिस्टम क्रिएट केली त्याच्यामध्ये जसं आपली आ, मेसेरेटर म्हणतो आपण जे किचन सिंक मेसेरेटर असतं त्यामध्ये कसं सगळं आतमध्ये खेचलं जातं ते क्रश करतात आणि तुमच्या नॉर्मल एक्झिस्टिंग पाईपलाईनमध्ये so, सो मध्ये हा कन्सेप्टच आहे हा कचरा हा कन्सेप्टच नाही आहे त्यांच्याकडे ते सगळा कचरा जो किचन वेस्ट आहे तो त्या मध्ये टाकतात आणि तो प्लम्बिंग लाईनमध्ये पाठवतात एक तो एक कन्सेप्ट घेऊन की आपण ते ह्याच्यात इन्कॉर्परेट करू शकतो का आणि कमी पाणी कारण की आता मीडियम झाला तुमचा हा ब्लेड हा जो पंप आहे हा तुमचा मीडियम झाला तुमचा महिला तो ए, एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत मग ते दोन्ही हे विचार करून आपण हा प्रोडक्ट डिझाईन केला जिथे तोच आहे जे तुम्ही मोटर मध्ये वापरतात अख्खा हातून खेचून ते पॉइंट बी पर्यंत गेलं पाहिजे आणि कमीत कमी पाणी इलेक्ट्रिसिटीचा वापर याच्यामध्ये बरोबर तर मग इलेक्ट्रिसिटीचा पण विचार केला इलेक्ट्रिसिटी आता हे दोनशे तीस होल्ड वरती चाललं आपण बनवतोय एक प्रोडक्ट ज्याच्यामध्ये चुकून जरी आहे आणि ह्याच्यावरती बसणार लोक किंवा जे काय असेल म्हणजे शॉक लागणं वगैरे मग हे बारा मध्ये कसं करायचं कारण बारा वोल्ट, mm. वोल्ट चोवीस वोल्ट हे लोकांना म्हणजे बेसिकली शॉक बसत नाही आणि तेवढी पॉवर त्या ते बारा वोल्ट किंवा चोवीस वोल्डवर क्रिएट करायचं मग इथे पण आमचं संशोधन झालं त्याच्यावरती भरपूर मग ती मोटर बनवायची कशी मग ती बनवायची का की आपण बाहेरून आणायची मग इनिशियली फर्स्ट स्टेजेसमध्ये आम्ही बाहेरून इम्पोर्ट करायला बघितल्या मोटर मग त्या महाग पडायला लागल्या मग हे परवडायला पाहिजे लोकांना मग त्या केसवरती मग आपण स्वतःचे नव्हज बनवूया असा विचार करून वगैरे मग हा प्रोडक्ट फायनली आपला एक दीड वर्षापूर्वी हा रेडी झाला अच्छा म्हणजे हे स्टार्टअप आहे येस हो आपण रेजिस्टर्ड इंडियन स्टार्टअप आहोत आता आणि आपली कंपनी दोन हजार एकोणीस मध्ये रजिस्टर केलेली आहे इंडियन स्टार्टअप मध्ये आणि हळूहळू आपण आता गव्हर्नमेंट बरोबरच काम सुरुवात करतोय अच्छा शौचालयाचा हा प्रश्न जो आहे तो ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये आहे यात मुख्यतः महिलांची कुचंबणावते बरोबर त्याविषयी सांगा एक छोटासा इन्सिडेंट सांगतो हे टॉयलेट विचार करायच्या आधी पण म्हणजे कधी हा मी पण विचार नव्हता केलेला बिझनेस म्हणून सो so, मी पण आपले डिग्री कम्प्लीट करून जॉब करणारा मुलगा गप्प जॉबला जा डिझायनिंग माझं हे होतं घरी या जसं मग सेल्समध्ये आलो सेल्समध्ये आलो तेव्हा बाहेर पडायला लागलो तर एकदा असंच एका सेल्स कॉलवरती गेलेलो आणि बघितलं की एक बाई उभी होती तिचा मतिमंद मुलगा होता तिच्याबरोबर त्याचं वय असेल सतरा अठरा वय असेल आता तिचे अशा प्रॉब्लेम झालेला की जर त्याला ती लेडीज टॉयलेटमध्ये नाही घेऊन जाऊ शकत की त्या मुलाला घेऊन ती जेंट्स टॉयलेटमध्ये एंटर नाही करू शकत आणि मग ते कुठेतरी मला पण फील झालं त्या मुलाला घेऊन मी बाहेर येऊन त्याला आतमध्ये जाऊन त्याला मोकळ करून त्याला बाहेर आईकडे जरा सोडलं आणि तिच्या ज्या डोळ्यात जे आनंद होता की ऍट लिस्ट कोणीतरी मला मदत केली तर तिथून हा पहिला हे होता इन्सिडेंट की म्हणालो की असा कोण विचार का नाही करत म्हणजे टॉयलेट म्हणाले की जेंट्स टॉयलेट लेडीज टॉयलेट मग मा, ह्याच्या मागे रिझन काय जे आपण नैसर्गिक हे म्हणतो दोन नैसर्गिक विधी आहे पण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी प्रश्न वेगळे आहेत तेवढं तितपुरतं मग त्याच्या पुढे का नाही मग का रिझन मग हळूहळू ते आपण जसं एक एक बॅकहेंडमध्ये आपण विचार करायला लागतो मग हे प्रॉब्लेम आहेत मग असे प्रॉब्लेम आहेत मग हा विचार करता करता सॅनिटेशन इकॉनॉमीचं जसं मी तुम्हाला म्हणालो मग ह्या लेवलपर्यंत आपण का नाही नेऊ शकत हा विचार करूनच याच्यात आलो मग नंतर मग जे थॉट प्रोसेस असते त्याच्यामध्ये बघितलं की चाळीत बायका ज्या जातात त्या चाळीत सर्वात मोठा इश्यू काय असतो की सकाळी त्यांना कामं करायची असतात ते, ते सोशल टॅबू आहे की बायकांनी जेव्हा टॉयलेटला जाते तेव्हा माणसांनी बघितलं त्यांना लाज वाटते संकोच असतो बरोबर अशा वेळेला लवकर लवकर जाऊन आपण यावं मग त्या केसमध्ये होतं की सकाळी ह्या लवकर जातात मग लाईनमध्ये उभं राहणार वगैरे हे मी स्वतः पण बघितलेलं सेम थिंग वर्किंग वुमन असेल तर अजून तिला त्रास कारण की तेवढंच लवकर सगळं आपली सकाळची विधी आटपून बाकीची कामं करून मग जायचं मग त्याच्या ते पुढे त्यांचा पुढचा त्रास की आता घरून निघतोय समजा मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आपण जर मुंबईच्या बाहेर राहत असो आणि ट्रेननी प्रवास करतोय तर मी जोपर्यंत ऑफिसला पोहोचत नाही तोपर्यंत मग मी कुठे जाऊ जर जायचं झालं मग ह्यांचं पाणी कमी पिणं किंवा परत ऑफिसवरनं बाहेर जाणं परत तिथे पण तोच त्रास आणि ह्या सगळ्यामध्ये शौचालय तेवढे नाही आणि असले तरी आज सगळ्यांना त्याची परिस्थिती आणि रिझन कोणावरती ब्लेम नाही करतात आपल्याला आहे परिस्थिती अशी आहे की हे टॉयलेट मेंटेन नाही करता येते लोकसंख्या एकतर जास्त आणि इतर पाणीचा वापर सर्वात आज आपण म्हणतो पाणी हा पाण्याचा वापर हा सर्वात जास्ती होत चाललाय सो तिथे पण एक प्रॉब्लेम आहे मग हा सगळा विचार करूनच आपल्याला एक प्रोडक्ट बनवायचा होता आणि त्या संकल्पने आम्ही सुरुवात केली तर आता ही आम्ही नुसतं प्रॉडक्ट बनवणे ही आमची एक जर्नी आहे किंवा म्हणतो ना एक रेव्हल्युशन आम्हाला क्रिएट करायचं सो त्याच्यावरती आता ती वाटचाल चालू आपली बरं आणि हे शौचालय जे आहे ते कुठेही वापरता आलं पाहिजे अशा प्रकारे त्याचं डिझाईन केलेलं आहे बरोबर बरोबर म्हणजे सो आता जसं आपण म्हणतोय की एक सिंगल प्रॉडक्ट आणि मल्टिपल ऍप्लिकेशन तर आता मी मगाशी जसं आम्ही म्हणालो चाळीचा चाळीचा इश्यू असा होतो की तुम्ही चाळी जुन्या स्टाईलमध्ये बांधलेल्या आहेत त्याच्यावरती भरपूर काय प्रॉब्लेम्स आहेत की आज महानगरपालिका आहे त्यांना पण एक लिमिटेशन येतं की एवढे सगळे पाईप जर प्रत्येकाच्या घरी आपण टॉयलेट दिले तर प्रत्येकाच्या घरचे चार चार इंचा पाईपलाईन पाईप पर्यंत आणा एवढं पाणी ती एक सपोर्ट सिस्टम डिझाईन केली आहे एक सर्टन लोडसाठी आणि आजही आपली सपोर्ट सिस्टम एक्सेसमध्येच आहे चालते सो या केसमध्ये समजा प्रत्येकाच्या घरी आपल्याला टॉयलेट द्यायचे आहेत तर मग पाणी वाचवणं हे तर गरजेचंच आहे प्लस मग हे प्लंबिंग लाईन ह्या सगळ्या गोष्टी विचार घ्या त्या चाळी जुन्या आहेत तिकडे कुठली तोडफोड म्हणजे कोणाची हानी होऊ शकते सो त्याच्यासाठी बीएमसी किंवा म्हणजे कुठली महानगरपालिका हे म्हणतं की तोडफोड नाही करू शकत hmm. एक स्ट्रक्चर डॅमेज नाही करू शकत आपण सो so, त्याच्यावरती त्यांचे लॉज आहेत लॉज आहेत बाय लॉज आहेत एवढे वर्ष hmm. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग परत आले एनओसी कारण तुमच्या बाजूला राहत आहेत त्याला अफेक्ट नाही झाला पाहिजे आज टॉयलेट ही अशी गोष्ट ज्याच्यातनं वास येतो सो हे परत वास नाही आला पाहिजे आणि hmm. ह्याच्यावरती लोकांनी टॉयलेट नाही आधी आणि भरपूर प्रॉब्लेम पण झालेत लोकांनी कोर्टात केस आहेत जवळजवळ वीस वीस वर्ष चाललेल्या केसेस कारण दुर्गंधीचा त्रास आहे आज कोणाला नको कोणाला असं नको मी खाली राहतो वरच्या टॉयलेटचं प्राणी माझ्या घरात यावं बरोबर सो so, त्या विचार केला तर सगळ्यांचंच बरोबर आपण कोणाला असं दोष नाही देऊ शकत सो मग आता आपला प्रोडक्ट असा बनवलंय की आपण लिटरली एक बॉक्स मधून टॉयलेट बाहेर काढलं किंवा एक अप्लायन्स जसं आपण घरी वॉशिंग मशीन किंवा फ्रीज आणतो तसंच आपलं प्रोडक्ट आहे आपण हे बॉक्स मधून बाहेर काढलं कमोड आहे कमोड छोट कमोडची जेवढी आपली आत्ता एक्झिस्टिंग कमोडची साईज आहे तेवढीच कमोडची साईज आहे त्यात आपण हे बनवले स्टेनलेस स्टीलमध्ये सो म्हणजे परत तुटाय फुटायची काय काळजी नाही तुम्ही परमनंट इन्स्टॉलेशन सेमी पर्मनंट किंवा टेम्पररी हे तिन्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने ते प्लॅन करून करू शकता बॉक्समध्ये तुम्ही टॉयलेट बाहेर काढलं त्याला फक्त एक अर्धा इंचाची इनलेट लाईन आणि आपल्या टॉयलेटचं वैशिष्ट्य आहे की ह्याची आउटलेट लाईन पावण्या इंचाची फक्त जी नॉर्मल चार इंच आणि त्या ठिकाणी पावण्या इंच ते हे सर्वात मोठं युएसपी फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लंबिंग लाईन जे तुमचं वेस्ट आहे ते शंभर फुटापर्यंत पंप करू शकता कारण की आतमध्ये जाऊन आम्ही मगाशी म्हणालो पंप लावलेलं आहे त्या पंपमुळे ह्याचा प्रॉब्लेम आपण जो नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम आहे जे तुम्हाला स्लोप बघायला लागतं ग्रॅव्हिटी वगैरे काही नाही हा तुम्ही जसा आपण एसीचा पाईप आपण घराच्या बाहेर काढतो तसा एक छोटा होल किंवा खिडकीतनं रिगार्डलेस स्लोप न बघता आपण खिडकीतन बाहेर काढून जो एक्झिस्टिंग डाऊनटेक पाईप आहे किंवा नाहीतर हा आता जी व्यवस्था आहे व्यवस्था आहे त्याच्यातच आपण हे जॉईन करू शकतो एवढ्या सोप्या रीतीने आणि अर्ध्या दिवसात कुठली तोडफोड करायची गरज नाही काही नाही जसं घरी एसी किंवा आपण वॉशिंग मशीन बसवतो हो तसंच हे आता एक टॉयलेट अप्लायन्स म्हणून आपण लोकांना सांगतो आणि पुन्हा त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते प्रक्रिया सो जे प्रायमरी ट्रीटमेंट आपण म्हणतो ती स्लरी मध्ये जाऊन ते आपल्या सिस्टम मध्ये चालले सो एका ठिकाणी जिथे एक टॉयलेट होतं किंवा दोन टॉयलेट झाल्यानंतर समजा ते चेंबर चोक होतं आज दहा टॉयलेट जरी लावले तरी दहा टॉयलेट एका टॉयलेट एवढं पाणी घेतात फ्लश करायला आणि तो सगळ्या महिला फ्लरी फॉर्ममध्ये मध्ये सो त्याच्यामुळे तुमचं टॉयलेटचं त्याच त्याच ह्याच्यासाठी ऍप्लिकेशनसाठी मल्टीपल टॉयलेट आपण बसू शकतो आणि सपोर्ट सिस्टम वाढवायची गरज नाही एक्झिस्टिंग सपोर्ट सिस्टम पण आपली आरामात नीट चालली पाहिजे ह्याची पण काळजी आपण घेतो आणि प्रदूषणात्मक प्रभाव जो आहे शौचालयापासून होणारा तर तो कमी करण्यात याच्यामुळे मदत होते खूप कारण तेच आता जसं मन, मी म्हणालो आपण जसे टॉयलेट आता घरोघरी पण एरवी कसं होतं की हे सगळं पाणी समुद्रामध्ये खाडीमध्ये समुद्रा विसर्जित केलं हो। जातं हो। आणि त्याच्यावर प्रक्रिया होणं हे फार महत्वाचं आहे आपण तेच म्हणतो की जी पहिली प्रक्रिया आहे फर्स्ट एज प्रोसेस ते ह्याचं जे क्रश करून आपण जे पाठवतोय ते फर्स्ट एज मध्येच अर्ध डिसइंटिग्रेशन होऊन जातं <laughs> सो जो गॅस तयार होतो ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करून ती पहिली प्रायमरी प्रोसेस होऊन हे तुमच्या सपोर्ट सिस्टममध्ये सोयीज सिस्टममध्ये आपण हे स्लरी सोडतोय <laughs> स्लरी, <laughs> स्लरी सोडल्यानंतर तुमचं पाणी आणि जो मैला आहे हा सेपरेशन फॅक्टर लवकर होऊन जातो आणि सेपरेट झाल्यामुळे तुमचं जे पाणी फ्लो करायला जे अखीर सिस्टम डिझाईन आहे वाहून न्यायला जी सिस्टम डिझाईन आहे ती एफिशियंटली चालते हुँ, हुँ। सो तुम्ही सपोर्ट सिस्टमवरती जेवढं अजून एक्स्ट्रा ऍड करत जाता तेवढी एफिशियंटली ती सिस्टम चालते आजच्या केसमध्ये असं होतं की तुमचं स्लज आतमध्ये गेल्यानंतर पण ते जोपर्यंत पंपिंग स्टेशन किंवा ह्याच्यापर्यंत एस टी पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत एवढं पाणी वापरलं जातंय त्यामुळे ते क्लॉगिंग चॉकिंग कुठे ना कुठे तरी ते बॅक होतच ते जी आपली प्रोसेस आहे ही वापरल्यानंतर जर आपण सपोर्ट सिस्टमवरती जसं जसं हे वाढत जाईल म्हणजे ह्याचं ॲप्लिकेशन जसं वाढत जाईल तसं तुमची सपोर्ट सिस्टम पण एफिशियंटली चालेल आजच्या केसमध्ये एसटीपी हे ओव्हरलोड वरती चालत त्यामुळे नाईलाजाने सगळं समुद्रात चाललंय सेप्टिक टँक मध्ये सेप्टिक टँक किंवा जे आपण आता शहरी ह्याच्यामध्ये आपण म्हणतो सुएज सिस्टम आपली त्याच्यामध्ये जे आपले एसटीपी पी आहेत ते ओव्हरलोड चालल्यामुळे त्यांना नायलाजाने सगळं समुद्रात सोडून द्यायला लागतं तर या आपल्या केसमध्ये जर ही पहिलीच आपण प्रायमरी लेव्हललाच जर आपण पाणी पण वाचवतो आणि महिला पण त्या फर्स्ट ट्रीटमेंटमध्ये जात आहे तर ह्याच्यावरती ड्रास्टिक इफेक्ट आपण आणू शकतो आणि ती सिस्टम अख्खी आपली एफिशियंटली चालू शकते असं आम्ही बिलीव्ह करतो <laughs> या प्रकारची शौचालय वापरल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद हा कसा आहे तर आपलं आतापर्यंत एक पेक्षा जास्त इन्स्टॉलेशन झालेले आहेत सगळीकडे आणि सुदैवाने हे सगळे चालू आहेत तर प्रत्येक इन्स्टॉलेशनची प्रत्येक एक वेगळी वेगळी स्टोरी आहे कारण आपण एकाच ठिकाणी जसं आम्ही मगाशी म्हणालो की आम्हाला टॉयलेट एका ठिकाणी नको आहे आमचं मोबाईल ऍप्लिकेशन पण आहे कम्युनिटी टॉयलेट पण आपण दिलेले आहेत त्यात सर्वात इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की आम्हाला एकानी फोन केलेला म्हणजे रेफरन्सनी फोन आला की आमच्या घरी टॉयलेट नाही पण प्रॉब्लेम असा आहे की आमचा घरमालक मला म्हणत आहे Hmm. आणि आमचे जे खालचे राहतात त्यांनी आम्हाला टॉयलेटसाठी मला कोर्टापर्यंत नेलेले But... तर या केस मध्ये काय करू शकतो कारण की माझी बायको प्रेग्नेंट होती तेव्हा हे सगळं झालेलं आता माझी मुलगी आहे जी सहा महिन्याची झाली आहे आता रात्री अपरात्री मला उठून तिला खाली घेऊन जाणार कारण की ते राहतात चौथ्या माळावरती hmm. आणि टॉयलेट त्यांच्या दुसऱ्या माळात तर मला ते जमत नाही किंवा दोघांमध्ये मा म्हणजे वादांमध्ये त्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात त्यांनी आम्हाला विचार की ह्याच्यात काय करू शकतो आम्ही म्हणालो की तुम्हाला कोणाला काही सांगायची गरज नाही आम्ही येऊन टॉयलेट तुमच्या घरी बसवतो तुम्ही वापरा तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला आम्ही पर टॉयलेट परत घेऊन जाऊ आणि तो दिवस होता दोन वर्षापूर्वी आणि आजचा दिवस आहे आज चुकून जरी ते टॉयलेट बंद पडायचं असं वाटलं तरी त्यांना तरी आम्हाला फोन येतो आम्हाला बाहेर जायचा नाहीये सो so, हा पॉझिटिव्ह आपण जे हे म्हणतो इम्पॅक्ट की ज्यांच्याकडे घरी टॉयलेट नव्हतं आज टॉयचा ता मोठा प्रश्न सुटला सर्वात मोठा प्रश्न कारण जशी मुलगी पण त्यांची वय वाढते तिचं तिला पण त्यांना ते नको होतं की ते मुलींनी पण बाहेर जावं टॉयलेटमध्ये जसं आपण मगाशी महिलांच म्हणतोय आज एक माणूस जेव्हा बायकांबाबतीत विचार करतो तर हा प्रश्न हा सर्वात मोठा असतो की त्याला त्याची बायको किंवा त्याची आई किंवा त्याची मुलगी ह्यांनी बाहेर नाही जावं हा आम्ही पण विचार केला कारण आज मेजर इश्यू बायकांनाच आहे पुरुषांपेक्षा माणूस कुठेही स्वतःला रिलीफ करू शकतो पण बायकांना हा दहा वेळा विचार करायला लागतो आणि त्यामुळे म्हणजे बायका पाणी कमी पिणं हो, त्यांच्यावरती हेल्थ इश्यूज खूप आहेत किडनी प्रॉब्लेम्स खूप आहेत त्यांना माणसांना हार्ट प्रॉब्लेम्स आपण म्हणतो पण बायकांना किडनी प्रॉब्लेम्स वरती हे जोर कोणी अजून दिला नाही ना तेवढा सगळ्या गप्प बसून राहतात म्हणजे सामाजिक प्रश्न हा जसा आहे तसाच आरोग्याचा आरोग्याचा प्रश्न आणि याच्यावरचं उत्तर या नव्या प्रकारच्या शौचालयातून मिळालेल्या में मेंटेनन्स किंवा देखभाल करणं हे किती खर्चिक आहे सो so, हा पण एक विचार होता जेव्हा आपण काहीतरी गोष्ट डिझाईन करतो आज कुठल्याही वस्तू आपण घेण्यापर्यंतच आपला विचार असतो जसं मी मग अशी म्हणालो ती मेंटेन पण झाली पाहिजे आज नॉर्मल टॉयलेटला मेंटेन करायला म्हणजे तुम्हाला एका प्लंबरला बोलवा किंवा एका इलेक्ट्रिशियनला बोलवा जर काहीतरी चुकीचं झालं असेल वगैरे आमची संकल्पना अशी होती की ते टॉयलेट असं झालं पाहिजे की तुम्ही ऑर्डर करा Hmm. तुमच्या घरी आलं की तुम्हीच बसवता येईल आणि तुम्हीच मेंटेन करता येईल म्हणजे आय वाय हा जो कन्सेप्ट आहे आजचं न्यू एज आपण जे हे म्हणतो की आय वाय याच्यावरतीच आता लोकं जगतात सो त्याच्यावरती आता हे सगळे म्हणजे आता भारतात यायला लागली ही गोष्ट पण तर सगळीकडे तुम्ही प्लंबरला आणि यायला बोलणं ही खूप खर्चिक गोष्ट आहे आज मुंबईत पण किंवा आपण अख्ख्या भारतात बोलू आज तुम्हाला प्लंबरला बोलवायचं झालं तर तो, तो आज नाही येणार तो काही ना काही ते कारण काढेल तो येणार उद्या परवा टॉयलेट ही गोष्ट आहे ही अशी नाही की आज तुम्ही बंद केलं की तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाल टॉयलेट वापरायला हो सो so, तो पण एक आपल्या डिझाईनच्या वेळेस आपल्या हे होतं आणि आम्ही फॉर्च्युनेटली प्रोडक्ट असं डिझाईन केले की एका स्क्रू स्क्रूड्रायव्हरनी दहा मिनिटात आम्ही ते टॉयलेट कसं मेंटेन करायचं हे शिकू शकतो कोणालाही सो एवढं सोपं केलेलं आहे घरगुती स्वरूपामध्ये जसं हे शौचालय बसवता येऊ शकतं उपयुक्त आहे हे आता लक्षात आलं त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सुद्धा याचा वापर होतोय का हो। तसा प्रयोग झालाय का झालाय कारण जसं मी म्हणालो की आपण हे एका ऍप्लिकेशनच्या प्रमाणे आपण डिझाईन नाही केले तर uh, मी गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आभार म्हणतो पहिल्या म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये असताना तिकडचे जे संचालक होते वगैरे सगळे त्यांनी आमचं ऐकून घेतलं त्यांनी आमचं टॉयलेट बघितलं आणि दूधसागर जिथे दिवसाला दोन हजार लोक जातात दुधसागर धबधबा दूध हा दूधसागर धबधबा म्हणजे कोळे म्हणून गोव्यात जागा आहे तिकडनं जवळजवळ आपल्याला पाऊण एक तास लागतो वरपर्यंत पोहोचायला तर आता तिकडे आम्हाला जेव्हा त्यांनी चॅलेंज दिलं आहे टॉयलेट लावायचं त्याच्या आधी आम्ही त्यांना विचारलं की तुमचा काय प्रश्न आहे म्हणजे तिकडे टॉयलेट तर असतील आज तुम्हाला तिकडे इलेक्ट्रिक टॉयलेट लावायचे आहेत जे इलेक्ट्रिसिटीवरती चालतात ते आम्ही त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सोल्युशन देऊ पण का पाहिजे तुम्हाला ते ते तर त्यांच्या की आमच्याकडे बायो टॉयलेट आहेत तिकडे तर टॉयलेट ही संकल्पना काय की तुमचं टॉयलेट हे एन्क्लोजर फक्त बट जी प्रक्रिया होणार आहे ती तुमच्या सेप्टिक टँक सेप्टिक टँक म्हणजे आपली जी होल्डिंग टँक आपण म्हणतो ज्याच्यामध्ये जी प्रक्रिया होते महिला हो महिला साठवला जातो आणि नंतर मग पाणी त्याच्यातनं सो त्याच्यामध्ये हे बायो कल्चर ऍड करतात आणि त्याच्यामुळे त्याला बायो टॉयलेट म्हणतात तर ते पण तिकडे काही कारणार तेवढं सक्सेसफुल झालं नाही नीट नव्हतं नीट चालत नव्हतं लोकांना वास येत होता वगैरे सगळं आणि आम्ही त्यांना आमच्या ह्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितलेल्या की त्याच बायोटँकला पाहिजे तर कनेक्ट करू शकतो म्हणजे महिला आपला स्लरी फॉर्म मध्ये जातोय तुमची टँक एफिशियंटली चालेल ते म्हणाले मग आम्हाला कळणार नाही की तुमचं टॉयलेट किती चांगलंय ते ते तुम्ही वेगळं राहून द्या आणि तुम्ही अख्खी तुमची सिस्टम लावा आणि फॉर्च्युनेटली असं झालं की आम्हाला फर्स्ट पेड पायलट मिळालं प्रोजेक्ट तिथे दोन हजार एकवीस साली फेब्रुवारीमध्ये आम्ही टॉयलेट लावले त्या टॉयलेट आजपर्यंत चालू आहेत जे टॉयलेट इलेक्ट्रिसिटीवरती चालत आहेत सोलर पॅनेल आम्ही तिकडे लावून जे टॉयलेट चालवतोय तिकडे आम्ही फक्त दीड हजार लिटरच्या दोन सेप्टिक टँक दिलेले आहेत आणि दिवसाचं तिकडे टुरिस्ट सीजनमध्ये दोन हजार चारशे माणसं दिवसाला तिकडे वर जातात त्याच्यातला आम्ही कन्सिडर करतो अर्धे माणसं तरी टॉयलेट वापरतात हजार माणसं म्हणजे चार टॉयलेटवरती अडीचशे माणसं जातात दोन लेडीज दोन जेंट्स आता त्या टॉयलेटमध्ये आम्हाला वाटलं की ते महिला सगळ्या भरून साठून आम्हाला दर तीन महिन्याला ते रिकामं करायला लागेल पण तिकडे अशी कंडिशन झाली की तो दोन वर्षानंतरही महिला सहा इंचाच्या वरती हे नाही झालेल्या so, सो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नवीन नवीन शिकायला पण मिळतात कारण की हे कन्व्हेन्शनल टॉयलेटनी पॉसिबल नव्हतं सो so, हे आमचं एक म्हणतात ना एक प्रीमियर इन्स्टॉलेशन आहे जे एवढं टिकलेलं आणि त्याच्यावरती आता पुढे आम्ही बाकी पण गव्हर्नमेंट एंटिटीज बरोबर काम करतोय आता तुम्ही गोव्यातलं हे उदाहरण दिलं त्याप्रमाणे महाराष्ट्रात किंवा आपल्या मुंबईमध्ये कुठे असे प्रयोग केलेत का सुदैवाने आम्हाला दुधसागर वॉटरफॉलचं आमचं जे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर मुंबई ने आम्हाला पहिला चान्स दिला तर मुंबईत आपण आता गार्डनमध्ये सुरुवात केली बागांमध्ये हे टॉयलेट द्यायला सुरुवात केलेत कारण की तिकडचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे सकाळी जे जॉगिंगला वगैरे येतात काही काही गार्डनमध्ये आहेत टॉयलेट पण ते पाण्याच्या कारणामुळेच चालत नाही किंवा काहीतरी इशू आहेत सो so, आपण हे सिस्टम तिकडे दिलेले आहेत आणि आता त्या कार्यरत आहेत तिकडे लोक वापरतात त्यांचा पण प्रतिसाद चांगला चा आहे ह्याच्या बाबतीत आणि ह्याच्या व्यतिरिक्त एमटीडीसी uh, पण आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे सध्या आपण पहिलं इन्स्टॉलेशन आपलं मुरुड जंजिराच्या जवळ काशीद बीच तिथे आपण लावलेले आहेत तर तिथे पण ते कार्यरत आहे आणि लोकांना ते पण आता आवडायला लागले सो so, हळूहळू आम्ही कम्युनिटी टॉयलेट किंवा पब्लिक टॉयलेट ह्याच्यामध्ये पण आपण लोकांना टॉयलेट द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे अशा तऱ्हेचे प्रयोग हे ठिकठिकाणी व्हावेत आणि शौचालयासारखा तुलनेने दुर्लक्षित विषय आहे ज्याविषयी तर आपल्याकडे मोकळेपणे बोललंही जात नाही तर त्याच्यावरती उत्तर शोधण्याचं काम संवेद खांडके आपण आणि आपली सगळी टीम करते तर आपल्याला मनापासून शुभेच्छा देते आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिली धन्यवाद धन्यवाद स्वच्छता गृह आणि महिला संवेद खांडके यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत